नमस्कार, मी सृष्टी गीते. स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. भोंगा हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवा असं भाष्य केलं आणि या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झालं. पण एकूणच भोंगा म्हणजेच लाऊडस्पीकरबाबत आता सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. पण या लाऊडस्पीकरचा शोध नेमका कधी लागला हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून लाऊडस्पीकरचा शोध नेमका कसा लागला आणि कधी लागला हे आपण जाणून घेऊया. लाऊडस्पीकरचा शोध आजपासून 161 वर्षांपूर्वी लागला. जोहान फिलिप रिस नावाच्या व्यक्तीने टेलिफोनमध्ये लाऊडस्पीकर लावला होता जेणेकरून आवाज आणि टोन नीट ऐकू येईल. 1876 टेलिफोन निर्माता ग्रॅहम बेल यांनी लाऊडस्पीकरचे पेटंट घेतले. यानंतर लाऊडस्पीकरमध्ये अनेक बदल करण्यात आले. अर्नस्ट सिमेन्सने लाऊडस्पीकरला वेगळे रूप देण्याचं कामही केलं. कालांतराने लाऊडस्पीकरमध्ये अनेक बदल करण्यात आले. धातूपासून बनवलेला लाऊडस्पीकर असा बनवला होता की त्याचा आवाज दूरपर्यंत पोहोचेल आणि लोकांना स्पष्टपणे ऐकू जाईल. जगभरातील लोकांना लाऊडस्पीकर आवडू लागले. लाऊडस्पीकरचा वापर हा सर्वप्रथम 1924 रेडिओमध्ये करण्यात आला. चेस्टर डब्ल्यू राईस आणि AT&T एडवर्ड डब्ल्यू केलॉग यांनी हे काम केलं. याशिवाय 1943 अल्टिक लान्सिंग यांनी ड्युप्लेक्स ड्रायव्हर्स आणि 604 स्पीकर बनवले ज्यांना व्हॉइस ऑफ द थिएटर म्हटलं जातं. यानंतर एडगर विल्चरने 1954 ध्वनिक निलंबनाचा शोध लावला आणि त्यानंतर स्पीकरसह संगीत वादक सुरू झाले. आवाज दूरवर पसरवण्यासाठी लाऊडस्पीकर किंवा स्पीकरचा वापर केला जातो. याच्या मदतीने कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येतो. हे विद्युत लहरींना आवाजात रूपांतरित करण्याचं काम करतं. याच्या मदतीने विद्युत लहरी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर प्राप्त होतात आणि त्याच प्रकारे रूपांतरित होतात. यामुळे आवाज हळू आणि मोठ्याने ऐकू येतो. साधारणपणे लाऊडस्पीकरच्या चुंबक असतो. या चुंबकाभोवती जाळीचा पातळ थर लावला जातो. जेव्हा विद्युत लहरी चुंबकावर आदळतात तेव्हा कंपन निर्माण होतात. यामुळे जाळी कंपन करते आणि ॲम्प्लिफाय करून आवाज बाहेर पाठवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.